नको, आता नाही फोन करत मी, खूप उशीर झालाय आणि राणाजी त्यांच्या घरी असतील आता. उगाच माझ्यामुळे बरकतजींना कशाला त्रास. करते मी फोन, फोन करून उद्या भेटू असा निरोप तरी देता येईल. अरे काय करमनाच झालंय बघ, गोदक कभी नाराज झाली असणार. आता भूकच नाही तर मी काय करणार, त्या झोपण बी गद्दारी केली. एवढ्या रातच्याला कुणाचा फोन आलाय, थांब बघतो. हॅलो, हा पाटील बाई काय? हा हा बोला की, काय काम काढले सा? हा अहो मग तुम्ही सांगा की, माझ्या बाजूलाच बसलाय तू. हा थांबा दे तू. हा अरे राणा, पाटक बाईचा फोन आहे की. होय बापू. अरे कुठं आहेस? म्हातारी वाट बघून बघून कंटाळली, घरी ये लवकर. तुझं तर बापू तमाशाला गेलाय, मी आले की सांगतो की. हा पाठवून देतो. हा ठेवा फोन. आता माझ्या ध्यानात आलं बघ, तू एवढं काहीच कट नाहीस, ते फोन साठीच परत आलायस ना. ए फोन साठी नाही, ते थंडी पडली ना व, तुमची काळजी वाटली म्हणून आलोय. वा रे वा, लय काळजी वाला. हा हॅलो. हा नमस्कार, मी अंजली पाठक बोलते. परवा राणाजींनी या नंबरवरून मला फोन केला होता. आपण कोण बोलताय? मैं बरकत. हा सॉरी, खूप उशीर झालाय आता, पण राणाजींना एक निरोप द्यायचा होता, तुम्ही द्याल का तो निरोप? अहो खुदी बताओ ना, बगल में बसलाय माझ्या, थांबा दे तू. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन. काय गो, हा काय झालं, काय झालं, काय आले? मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली, तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे, त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं, खूप झालं, आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो
आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.